वातावरणात जसा गारवा जाणू लागतो तळ कोकणामध्ये सुरू होते क्रॉप हार्वेस्टिंग म्हणजे कापणी. उत्तर कोकणामध्ये रायगड जिल्ह्यात रोहा, पेन, महाड अशा ठिकाणी रंगते खेळ पोपटीचा. रायगड जिल्ह्यात संस्कृतीचा भाग बनलेलं पोपटीचा मौसम सुरू झालाय. आता थंडी संपेपर्यंत म्हणजेच अगदी मार्च अखेरपर्यंत हा सिलसिला असंच सुरू राहील. रायगडची ओळख व इतर ठिकाणच्या खाव्य संस्कृतीचे ठरलेल्या या चविष्ट पदार्थीची मेजवानी आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलोय. काळोखी रात्री अंगाला झोंबणारी थंडी आणि मोकळ्या मैदानात रंगलेली पोपटीची पार्टी काही खेळच निराळा आहे मित्रांनो. चार मित्र जमा होऊन रंगवतात पोपटी. नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम साळगावकर अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मित्रांनो, आमचं आता पोपटी बनवायचा खेळ रंगलेला आहे. भाऊ एकदम जोरामध्ये आहे. भाऊ, पोपटी बनवायला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय बोललास तू आता? सर, सर्वात महत्वाची म्हणजे चार मित्र पाहिजे, ते कॉन्ट्रीब्युशन करणारे पाहिजे. फुकट खाणारी नाही. तसे आपले सर्व मित्र चांगले कॉन्ट्रीब्युशन करतात. सही सही. आज संकष्टी आहे. तर मित्रांनो, आज आपण इथे पोपटीही बनवणार आहोत, त्यासोबत चिकन ग्रेव्हीही करणार आहोत. सगळे खावी आहेत तर बोललात की पोपटी पुरेल की नाही काय माहिती. आपण चिकन ग्रेव्ही पण करणार आहोत का? एकच किलोचा म्हणजे कोटेशन होता. क्वार्टर कोटेशन. कोटेशन हा. पण विकी बोलला मी पण येणार, मग 2 किलो वाढले. भाऊच्या साईजच्या हिसाबाने तसं आणले चिकन. पुरेल ना भाऊ? तुझ्या तुला साठी ना, आमच्यासाठी पुरेल का? चल मित्रांनो, असेच गमती जमती करत आम्ही पोपटी आणि चिकन ग्रेव्ही बनवणार आहोत. तर आता भाऊने इकडे मॅरिनेट केलेला आहे. मॅग्नेट केलेलं आहे असं बोलतोय. तर ह्यात आम्ही आगरी मसाला प्लस मालवणी मसाला दोन्ही वापरलेला आहे. कॉकटेल करून टाकलेलं आहे. अरे पण तू त्याच्यात टाक बोलो बाहेर टाकतोय. वा, भाऊच एकदम फुल चे प्रोफेशनल शेफच्या हिसाबाने टाकतोय. बस लागलं पाहिजे चिकनला मीठ. एक नंबर. भाऊ आपला तसा एक्सपर्ट आहे. ऑर्डर बिडर कोणाला द्यायची असेल तर सांगू शकता. भाऊ तुझा नंबर सांग, आपण ऑर्डर घेऊया. आपण डिस्क्रिप्शन मध्ये दे. आणि ऑर्डर घ्यायचा टायमिंग पण आहे. ऑर्डर घ्यायचा टायमिंग 9:45. कैसा है ना, बच्चे लोग मैरिनेट करते हैं, अपना पोपटी मैग्नेट होता है. और कैसा है, एक कॉन्ट्रीब्यूशन रहेगा ना मैग्नेट इसके लिए कि 2 लोग कॉन्ट्रीब्यूट करें, 4 लोग खींच के चले जाते हैं. प्रसाद इकड़े आज चिकन ग्रेवी बनवणार आहे. सोल त्यांनी पेटवलेली आहे. आणि असंच मित्रांची गप्पा रंगत आज गंमत जंमत करत आम्ही पोपटी बनवणार आहोत. तर ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, जराही स्किप करू नका. किती किलो आले टोटल? 4 किलो. देशावर जशी हुरडा पार्टी केली जाते तशीच उत्तर कोकणामध्ये केली जाते पोपटी पार्टी. पोपटीला लागणारे साहित्य तसे साधारणच, वाळाच्या ताज्या शेंगा, चिकन, 1 डझन अंडी, साधारणसे मातीचे मटका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बांबूडाचं पाला. बांबूड्याच्या पालाचं सुगंधच वेगळं असतं आणि हेच पोपटीला डिफरंट बनवतं. त्याला बांबूचा पाला लागतो, तोही आपल्या इथेच भेटलेला आहे. आणि या वाळाच्या शेंगा लागतात, या तुरीच्या शेंगा. दोघांपैकी एक असलं तरी चालेल, पण आपल्याला दोन्ही भेटलेले आहेत तर आपण दोन्ही घेतलेले आहेत. आणि आपण मॅरिनेट केलेलं चिकन आहे, त्यात आपला आगरी मसाला, मालवणी मसाला आणि अद्रक लसणाची पेस्ट आपण इथेच बनवलेली आहे. आणि हळद टाकलेली आहे थोडीफार, आणि एक लिंबू पिळलेला आहे त्यात बस. आणि आता आपण त्याला पहिला बांबूचा पाला टाकूया. तर मटकीमध्ये आपण कशा प्रकारे टाकतो ते पाहून घेऊया. आणि असं टाकायचं की आपला जो चिकन आहे ना तो मटकीला
चिपकलेलं नाही पाहिजे, नाही तर ते करपून जातो. तर हा बांबूचा पाला ना रायगड जिल्हा या साईडला जास्त करून मिळतो, म्हणूनच पोपटी हिवाळ्याच्या टायमालाच म्हणजे थंडी जेव्हा पडते त्याचवेळी करायला घेतात, आणि मोस्टली रात्रीच्याच वेळी. आणि मुंबईमध्ये आता थोडंफार थंड हवा वाटायला लागला आहे ना भाऊ, थोडी थंडी जाणवायला लागली. आम्ही डिसाईड केलं की इकडे पोपटी करूया, तर आम्ही 5-6 मित्र जमलेलो आहोत आणि ही पोपटी रंगवतोय, बघूया कशी होते ती आपली. तर विजय आलेला आहे, भाकरी घेऊन आलेला आहे, भाकऱ्या घेऊन आलेला आहे, वा कॉम्प्लिमेंटरी कोथिंबीर फ्री त्याच्यावर. अशा प्रकारे बघा पाळा आपण पुरा भरून घेतलेला आहे मटक्यामध्ये. आता सेकंड लेअर कशी लावणार आहेत आपण? आपण टाकणार चिकन. चिकन अद्रक ना आले अजून, तरी आज आता आपण चिकन भरून घेऊया. मला पाणी नाही सुटणार, तोंडाला पाणी सुटतं. तर फर्स्ट लेवर आपण पाळा घातला, त्यात चिकन घातला, आता परत बांबुड्याचा पाला आपण लावून घेतोय. इकडे सायलेंटली प्रसाद आपला ग्रेव्ही बनवून घेतोय. आम्ही मेन फोकस पोपटीवर ठेवलेला आहे, पण इकडे प्रसादची ग्रेव्ही बनवतो आहे चिकनची. तर आपण परत याच्यावरती वरून बांबुड्याचा पाना घालतोय, आणि याच्यानंतर आपण जे शेंगा आणले, शेंगा कुठे ठेवले आधी बघा तिकडे ती टाकणार. तर आता आपण मिक्स शेंगा टाकून घेऊया. हे झाल्याच्या नंतर ना जेवढं पोपटीचे चिकन खायला मजा येते ना, तेवढीच ही शेंगा खायला पण मजा येते. तर मित्रांनो, जे पण इंग्रेडिएंट आहेत ना मटकीमध्ये, पहिलं आपण बांबुड्याचा पाळा टाकू, त्यानंतर एक इंडिपेंडेंट म्हणजे चिकन टाकलं तर परत थोडं मग पाळा टाकणार, मग परत त्यात आपण शेंगा टाकली, परत थोडं बांबुड्याचा पाळा टाकला, आता परत चिकन दाबून एकदम भरतो आहे भाऊ, त्याच्यावर ना परत आपण पाळा टाकणार आहोत. तर तुम्ही चिकन डायरेक्टली पण टाकू शकता, या केळीच्या पाण्यामध्ये बांधून पण टाकू शकता, तुमचं चॉईस आहे. आम्ही डायरेक्टली मटकीमध्ये टाकलेले आहे. तर आता आपण अंडी टाकून घेतले. प्रसाद स्वतःच बोलतोय ग्रेव्ही चांगली झाली आहे, कारण की आम्ही जास्त पोपटीवर फोकस आहेत, आणि ते कलर चांगला आलेला एकदम तडकायला. तर यात आता आपण चिकन टाकून घेणार आहोत ना थोड्या वेळाने, आता चिकन टाकूया. ओके, थोडा मी. तर इकडे भाऊने वा कशा किती चांगल्या प्रकारे पुरी मटकीवर भरली आहे, आणि जो पण पाळा होता तो वरून एकदम चांगल्यापैकी पॅक केलेला आहे, जेणेकरून चिकन खाली पडू नये, कारण की मटकी आपण ऑपोजिट साईडला पुरी उलटी करून आपण त्या ठिकाणी आग लावणार आहोत, ते तुम्ही पुढे ब्लॉगमध्ये बघणार असला. वा मस्त खतखतलेलं आहे, आणि पाणी पण चांगलं सुटलेलं आहे चिकन. तर वा पण येते चिकन पटकन शिजेल ते. तर मित्रांनो, इकडे आपली दुसरी मडकी पण भरून झालेली आहे, आता याच्यावर आपण मातीचा लेप लावणार ना. आपण तिथे माती घेतलेली आहे, तर ह्याच्यावर आपण मातीचा लेप घालून मग आपण ह्या मटक्याला उलट करून चारो साईडने आपण त्याला लाकडा आणि गवताने कव्हर करून मग आग लावणार. चिकन वगैरे हा सुगंध खरोखरच खूप छान येतोय रे. सर होतं टेस्ट करून बघतो ते चिकन, एक नंबर सुगंध तर मस्तच येतो. आताच घेऊया भाकरी आणि बसूया. तर ही माती आपण मिक्स करून घेऊया, कारण की ते वरती थरावर लावणार. मस्त पैकी आपण आता माती लावून घेतलेली आहे पुढं. असते मटकी ती आतच राहावी म्हणून. तर हे मटक्याचे पैसे वसूल झालेले आहेत, सेकंड टाइम आम्ही पोपटी बनवतोय तिकडे, तर यूज मस्त वेगळी झालेले आहेत दोन्ही मटकींचे. तर मित्रांनो, आपल्या मटकींच्या बाजूला आपण सुरताचे पानं टाकतोय, पाळा पाचोळा जे पण आहे आपलं सुतामध्ये ते सगळं आपण पहिलं बाजूला लावून घेऊया, आणि साईडला मग मोठी मोठी लाकडं ठेवू, मग आपण आग पेटूया, आणि मग आपलं रंगणार आहे पोपटीचा खेळ. तर मस्तपैकी आपण सगळं कव्हर करून घेतलेलं आहे.
ठीक आहे ते पहा चुडात आहे ना सुकलेलं आहे चांगलं पेटणार ते. तर विजयने आग लावायची काम केलेले आहे. अरे बापरे मस्त की आग पेटलेली आहे होती फटाकडी होती वाटते सुरसुरी आहे रस्ती बांबली ना अरे आता आग केलंय ना म्हणून थोडस वाटत नाही थंडी आहे थोडी पण अजून थोडी पाहिजे होती. पोपटीला शिजायला साधारण अर्धा ते पाऊण तास लागतो. ते पर्यंत रंगतो खेळ मित्रांच्या गप्पांचा लहानपणीची आठवणी मस्ती मजाक ह्याच्यामध्ये वेळ कधी निघून जातो हे कळतच नाही. एकदम नॅचरल आलं पाहिजे रे स्क्रिप्टेड नाही आपलं ब्लॉग. तू तू काय समजा लेकिन तू काय समजा तू काय समजा इकडे आपली पोपटी सुस्त आहे आज मस्त झालेला आहे. आले आले राकेश पण खूप चांगला शेप आहे पण लेट झाला आज थोडा. कुठे अटकलेला तू बाहेर गेलेला. अगली बार से ना एक नियम बनाएंगे टाइम पे जो आएगा उसको 100 और जो लेट गया 50 रुपए पेनल्टी टाइम पे आएंगे जब आएंगे. तर ऑलमोस्ट आता आपली पुरी महफिल जमलेली आहे. अजून एका दोन मित्र यायचे बाकी आहेत. आले तर ठीक हजीर तो वजीर काय राकेश सगळं सगळं जाणार सगळं आयडी वेडी काय नाही सगळं जाणार उद्या लस्सी खाते हे लस्सी देत आहे भांडी घासून द्यायला लागेल भाऊ. अरे भांडी मी आता पाव असा पुसून टाकेल ना तुला माहिती पण नाही पाव आणले कुठे आहेत काल्पनिक काल्पनिक ना आपण एक एक पॅकेट पाव हे ब्रेड पण पाव तुला काय पाहिजे का खाने का 200 का काम भी करता है ना वो बाबा तर आता आपल्याला सलाड साठी कापले मी आणि लिंबू कधी आडवात कापा रवी सगळे सगळे रवीच्या नावाने बोंब घालताय. व्हिडिओ बघितल्याच्या नंतर जाम शिवाय घालेल तो तुम्हाला बोल झाला याची बाईक आम्ही आणले नाईक करून आलेलो मी नाईक नाही केला मी सांगतो तुम्ही काय अरे एवढं काय सांगते त्या धारावी देवी मंदिर कोंबड्या उलल्या आणि हे लोक बसले दारू प्यायला अमित कांदा तुला काय झालं कोंबड्या कपू की दारू प्यायला तुम्ही फटाफट कापला आणि हे दोन तीन कडक मारले कोणतरी मिक्स केलं आणि सुगंध पण मस्त यायला लागलाय बांबुड्याचा पाळ्याचा याचा अर्थ आपली पोपटी तयार झालेली आहे आणि भाऊ आता मटका काढायला बघतोय. फडका गोंता थांब पाणी जर एकदम सुकला ना पटकन समजा की ते झाले आपलं आणि हंडी उचलताना कपडा कधी पण हे कपडा ओला करून घ्यायचा ओके जो उचलायचा आहे तो नाही तो चिपक तो जळतो डायरेक्ट त्याला आपल्याला हाताला हानी होण्याची शक्यता असते. आपण इथे मोठा केळाचा पानवा किती घेतलेला आहे तर आपण त्या केळाच्या पानावरती आपण आता हे आपली पोपटी पलटी करणार आहोत. आपण क्लीन कर ना थोडस अरे अच्छा देख ना क्लीन करू झालेलं आहे आणि आता भाऊ पोपटी उचलतोय. बाबा माझी बाटली वाढवची आराम होत ठीक आहे ठीक आहे गरम गरम आहे बाबा मस्त झाली मस्त झाला काय नाही ना. तर मित्रांनो आपली पोपटी झाली आहे तयार आणि खूप सुंदर शिजलेली आहे. आता आपण पोपटी आणि चिकन ग्रेव्हीचा आनंद घेऊया. चला लेट ठेवा ना त्याच्यात ठेवलेले ना प्रसर कसं झालंय
सुपर खरं सांगतोयस ना? प्रसाद ने अंडी आणि चिकन घेतलेला की नाही? घेतलेलास ना? अंडी मसाला हो विजय मला असं बिना ऑइलीचं घेतलं कागाळ ठेवलेली. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही पोपटी चिकन झालेला आहे, मस्त आहे की शिजलेला आहे. आणि जसं आपण गावा साईडला आपण जसं क्लीन करतो ना तसं झालेलं आहे चिकन. सही सही सही. ऑल थँक्स टू प्रसाद अँड भाऊ. आपला अंडा भी एकदम मस्त प्रकारे शिजलेला आहे. मस्त तिला फळ आलेलं आहे आपल्या. ऍक्च्युली आम्ही पोपटी 15 दिवसापूर्वी पण बनवलेली, पण ही एवढी आवडली लोकांना तर परत आम्ही एक फरमाईश त्यांची होती की परत आपण बनवूया. कारण आम्हाला तो दिवस आठवला आणि आम्ही बनवलेली आहे. आणि फार हेल्दी आहे, ऑइल फ्री आहे आणि आपल्यासाठी पौष्टिक बोलू शकतो आपण ह्याला. ही डिश एकदम बेस्ट आहे. मस्त आल तर तुम्हाला तुम्ही बनवून किंवा आम्हाला कधी सांगा, आम्ही तुम्हाला बनवून पण देऊ आणि खायला पण देऊ. तर मित्रांनो असेच आता मस्ती मजाक अशा प्रकारे आमच्या इथे पोपटीचा खेळ रंगलं होतं आणि पोपटी ही खूप सुंदर झाली आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर या ब्लॉगला नक्की लाईक करा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून जो पण नवीन व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन येतील. लवकरच भेटूया नव्या एपिसोड मध्ये. टिल देन देवा काळजी. टाकलं हा कधी असं वाट बघते तू भाकराच कापतोय खाली. 8% बॅटरी खतम होण्याचं बाकी नाही गाव म्हणजे पाहिला टाकलं ना. प्रसादची कमाळच आहे एकदम. प्रसाद पोपटी कशी झाली आहे? एक नंबर झाली आहे. आमचे दोन शेफ्स आहेत भाऊ आणि प्रसाद. ठेवतात आहे.